So if you see here, this is the delay loop. We are using timer 0 in 16-bit mode. Hence, we have entered 01 in T mode. Then to generate 60 millisecond delay, this 60 millisecond delay, we have already calculated this 27 FB. So load FB in TL0. झिरो का कारण की टाइमर झिरो आहे इथे टाइमर वन असता तर टीएल वन आलं असतं लोड 27 हेक्साडेसिमल एंड टीएच झिरो दिस व्हॅल्यूज आर लोड टाइमर इज युजिंग एज मोड वन टाइमर सो टी आर झिरो इक्वल टू वन इट मीन्स युअर टाइमर इज स्टार्टेड नाव मग तुमचा टाइमर 27 एफ बी पासून पुढे काउंट करायला सुरुवात करेल सो व्हेन इट विल काउंट टोटल 55300 व्हॅल्यू टाइमर विल बिकम ओव्हरफ्लो आणि 60 मिली सेकंडचा डिले अचीव होईल सो दिस विल प्रोड्यूस डिले ऑफ टोटल 60 मिली सेकंड मग आता डिले प्रोड्यूस झाला सो ऑब्विसली टाइमर स्टॉप करा आणि ओव्हरफ्लो बीट पण झिरो करा कारण की तो आपल्याला नेक्स्ट टाइम यूज करायचा आहे So this is the example on delay using timer. So toggle upon put the example bogya. Toggle pin 1.1 कंटिन्युअसली विथ 60 मिली सेकंड आता आपल्याला फक्त पिन टॉगल करायची 60 मिली सेकंड डिले ने एकच सिंगल पिन सेम प्रोग्राम कॉपी पेस्ट हियर यू हॅव टू जस्ट डिफाइन दॅट एस बिट टॉगल नाव दिलं त्या पिनला पिन 1.1 1.1 कसा लिहिता बघा बघा याच्याने डिफाईन झालं की फक्त ही पिन टॉगल करायची तुम्हाला सो हियर यू विल राईट टॉगल इज इक्वल टू 1 टॉगल इक्वल टू 0 म्हणजे पिनला सुरुवातीला एलईडी लावलेला असेल तर एलईडी ग्लो होईल एलईडी बंद होईल पुन्हा एलईडी ग्लो होईल पुन्हा एलईडी बंद होईल हे कंटिन्युअसली होत राहील पण किती वेळाने 60 मिली सेकंड डिले आणि 60 मिली सेकंड डिले कसा जनरेट होतो तर जे आता मी हायलाइट करून दाखवले त्या पद्धतीने तो जनरेट होतो काय डाऊट आहे का गौरव पवार जाधव सर फ्रिक्वेन्सी प्रत्येक प्रोग्राम मध्ये सेमच असते का कोणती फ्रिक्वेन्सी क्रिस्टल फ्रिक्वेन्सी फिक्स्ड असते का फिक्स हे बघा जर दिलेली नसेल जर न्यूमरिकल मध्ये त्यांनी दिलेली नसेल तर ही तुम्हाला बाय डिफॉल्ट कन्सिडर करायची जर त्यांनी फ्रिक्वेन्सी दिली 12 याच्या ऐवजी इथे दिली त्यांनी 12 दिली तर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला पुन्हा करावे लागतील जर दिलेली असेल वेगळी व्हॅल्यू दिली तर बरोबर इथे 12 येईल मग एक क्लॉक सायकल किती येईल 1 मेगाहर्ट्झ येईल मग 1/1 मेगाहर्ट्झ इथे 1 मायक्रो सेकंड मग त्या 1 मायक्रो सेकंडनी या व्हॅल्यूला डिवाइड करून पुन्हा ही व्हॅल्यू मिळते शक्यतो ही फ्रिक्वेन्सी बदलत नाही ते त्याच्यामुळे हे तुम्हाला पाठ करून ठेवायचंय जे मी तुम्हाला रेडने हायलाइट केलेलं आहे की एक इन्क्रीमेंटला एवढा वेळ लागतो एक इन्क्रीमेंटला 1.085 मायक्रो सेकंड इतका वेळ लागतो मग किती डिले पाहिजे तर 60 मिली सेकंड डिले मग 60 मिली सेकंड डिलेला एका काउंटच्या डिलेने डिवाइड करायचं तर एवढे नंबर ऑफ काउंट केल्यावर 60 मिली सेकंडचा डिले प्रोड्यूस होतो मग ही व्हॅल्यू जी आहे ही जी व्हॅल्यू आहे ती आपण 65535 मधून सबट्रॅक्ट करायची मग तुम्हाला व्हॅल्यू मिळेल ही
कन्वर्टिंग इट इनटू हेक्सा डेसिमल वैल्यू वी गेट 27FBH. मग त्यापैकी ही 27 व्हॅल्यू हायर बीट आहे, त्यामुळे इथे TH मध्ये जाते, आणि ही व्हॅल्यू लोअर 8 बीट आहे त्याच्यामुळे ती TL0 मध्ये जाते. TL म्हणजे काय? टायमर लो. TH म्हणजे काय? टायमर हाय. समजते आता? Yes, sir. Okay, म्हणजे काय की ही जर व्हॅल्यू त्यांनी दिलेली नसेलच तर ही बाय डिफॉल्ट कन्सिडर करायची, आणि जर वेगळी दिली असेल तर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला पुन्हा करावे लागतील. शक्यतो होत नाही तसं. थर्ड न्यूमरिकल घेऊ आपण त्याच्यामध्ये. फिफ्टी मिली सेकंडचा डिले घेऊया आपण. सेम प्रोग्राम, टॉगलिंग ऑफ बिट्स. आता इथे पोर्ट वन च्या ऐवजी पोर्ट टू घेऊया, आणि टायमर झिरोच्या जागी टायमर वन युज केला. आपण काही पण न्यूमरिकल चेंज करू शकतो, आणि इथे 50 घेऊया. बघा, म्हणजे पोर्ट टू टॉगल करायचं कंटिन्युअसली, 50 मिली सेकंडचा डिले पाहिजे त्याच्यामध्ये प्रत्येक टॉगल. टॉगल म्हणजे काय? एलडी अल्टरनेट ऑन ऑफ ऑन ऑफ करणं. टायमर वन युज करायचं, बरोबर. मग आता सिम्पल आहे, इथे व्हॉइड T1 डिले, T1 का टायमर वन, बरोबर. आता इथे पोर्ट वन च्या जागी पोर्ट टू आउटपुट पोर्ट व्हाइल वन, इथे पण पोर्ट टू 055 T1, बरोबर. तर याच्याने तुमचा कंटिन्युअसली पोर्ट टॉगल होत राहील, किती? 50 मिली सेकंड नाही. पण ते जे कॅल्क्युलेशन आहे ते अजून आपण केलेच नाही, बरोबर. तुम्हाला कुठून टायमर स्टार्ट करावा लागेल? पहिले तुम्हाला काउंट फाइंड करावं लागतील. काउंट इज इक्वल टू 50 मिली सेकंड डिवाइड बाय 1.085 मायक्रो सेकंड, विच इज इक्वल टू 46,082. एवढे काउंट तुम्हाला दिले तरच 50 मिली सेकंडचा डिले जनरेट होतो. आता हे कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा करायचे. आता काउंट मिळाला, तो जो काउंट आहे तो त्यातून सबट्रॅक्ट करायचं मॅक्सिमम व्हॅल्यू मधून, कारण की आपल्याला व्हॅल्यू लोड केल्याशिवाय टायमर स्टार्ट करता येणार नाही. इट विल बी 19,455, अँड कन्वर्टिंग दिस व्हॅल्यू इन हेक्सा डेसिमल यू विल गेट 48FF. मग ही 48 व्हॅल्यू हायर मध्ये लोड करणार, आणि एफ एफ ही लोअर व्हॅल्यू TL0 मध्ये लोड करणार. आता इथे सर्व टायमर वन वापरावे लागतील. काय डाऊट याच्यामध्ये? नो सर. बाकी चालणार आहे? नक्की डाऊट नाही कोणाला काही? This is the program for port to toggling of bit after 50 milliseconds. जेवढा डिले पाहिजे त्याला या व्हॅल्यूने डिवाइड करायचं, आणि ती जी व्हॅल्यू मिळेल तो जो काउंट मिळेल तो 65,000 म्हणून मायनस करायचा, आणि आलेला आन्सर हेक्स मध्ये कन्वर्ट करायचा.
कॅल्क्युलेटर हेक्साडेसिमल कन्वर्जन तुम्हाला माहित आहे, शिकलेले तुम्ही डीटी सब्जेक्ट मध्ये बरोबर. आणि फायनली टी जी व्हॅल्यू ती ह्या टीएल आणि टीएच मध्ये लोड करायची, झाला डिले तेवढा जनरेट. म्हणजे हा पॅटर्न फिक्स आहे डिले मध्ये, फक्त तुम्हाला व्हॅल्यू काय लोड करायची ती कॅल्क्युलेट करायची आहे. जसं इथे वरती वरच्या अप्पर डिले मध्ये हा पॅटर्न फिक्स आहे डिले जनरेट करायला, जेवढा डिले पाहिजे तेवढा इथे फक्त टाकायचा. हे तुम्ही मगअप केलं तरी चालेल. समजते? हो सर. ओके. गौरव पवार, सुजल, यस सर. हे महत्वाचं लॉजिकल प्रोग्रामिंग आहे. हा ठीक आहे, आपण स्टॉप.